मला साहेबांचा चॅलेंजर घेतला तू वैदे, पण तू सिद्ध कसं करणार की तू वैदे आहे म्हणून? अशी कोणती गोष्ट बाबाने सांगावं लागल ज्यांनी बाबांचा विश्वास बसल की हीच वैदे आहे म्हणून? काही करू ना, विश्वास आता बसायलाच पाहिजे, नाहीतर ते तुले पोलिसात देतील, आठवते ना? मामा असं काऊन बोलून राहिला तो? आई असं काय बी होणार नाही, आणि आपल्याला जो मोका हवा होता तो आपल्याला मिळाला आहे ना, आता आपण काय बी करून दाखवून देऊ की माय आई बाबा एक होती। मामा मला तर हे बिलकुल बी कठीण नाही वाटून राहिलं। आई जसे तुले आणि माय सिक्रेट होते ना, तसे तुले आणि बाबांचे बी काही सिक्रेट असतील ना, फक्त तुला आणि बाबालाच माहितीये। हा तर त्यातलं एक सिक्रेट तू बाबाला सांग, म्हणजे बाबाले पटेल की तूच त्यांची वैदेही आहेस। आता मला मी फुटक्यात मल्हारला काही अशी गोष्ट सांगली की ज्याने त्याला खरंच खात्री पटली तर माझा तर सगळ्यात यादच प्लॅट होऊन जाईल। ऑब्विसली त्यांचं अफेअर होतं म्हणजे बऱ्याच गोष्टी शेअर झाल्या असतील ना यांच्या दोघांमध्ये, लहानपणीचे किस्से, स्ट्रगलिंगच्या गोष्टी, बघत नाही असं होतं कामं नाही, काही करून या वैदेचा माइंड डायव्हर्ट करायला पाहिजे, तिचा कॉन्फिडन्स घालवायलाच हवा। हाय आठवली एक गोष्ट आहे, जी मल्हारला सांगितली तर मल्हारचा लगेच विश्वास बसेल की मीच वैदे आहे। सांग सांग पटकन सांग। म्हणजे तुम्ही किस्से सांगून आणि आठवणी सांगून आता मल्हारला उल्लू बनवायचा प्लॅन चाललाय तर हा तुम्हाला काय वाटत मल्हारला या गोष्टी सगळ्यात पटतील? हा नो वे, ही सगळी इन्फॉर्मेशन तुला वैदेहीनेच दिली आहे असं म्हणणार आहे ना? कशा तू? नाही खरंच माझंच चुकलं म्हणजे।